वर्तिके वर्तिके लेवल लगे लेवल लगला साडू कर हाँ 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 कर वर कर वर कर वर जी बाहर कर जी अरे कुत्रा सर की नरे वाग अरे वाग या पोजीशन मध्ये प्रत्यक्ष मी त्याला माझ्या नजरे समोर बघितलंय हे वाघ आहे का बिबट्या पायापर्यंत जी शपथ घेऊन सांगतो की मी वाघ बघितला म्हणजे बघितला हगल्या मुतल्या काय आमच्या शपथ घेतो अख्ख्या गावाला चिंता नाही आणि तुमच्या बापाचं काय झालं ज्या माणसाची सख्खी बायको त्याची किंमत करत नाही त्याचं नाव जग काढता असा इतिहास आहे सरपंच सरपंच झोटिंगाना शमळात वाघ आलाय वाघ वय आला नवा अजेंडा मुश्किलीने लग्न ठरले हो यंदा साहेब ते हार पण घातलेलं नाही मी अजून लग्नानंतर साहेब कसं जाणार साहेब अख्ख्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये मी एकटाच आहे का साहेब हिल वर गेल्याशिवाय नाही करायचं प्रॅक्टिकली बघायला पाहिजे एक नंबरचा छुटबोलिंगाण नाही तो अण्णा खरंच वाक पाहिला मी तर असा उभा होतो आणि तो असा समोर काय मुवमेंट तर काय दिसत नाही का चल बघू नाही साहेब नाही नाही अख्खा गाव पोर कहिलो तुमच्या विना काय चाललंय या गावात शेत सुद्धा सोडली नाही लोकांनी सरपंच हा बोकडका ओरडत नाही अरे बोकडका ओरडत नाही रे मला काय माहिती रे ते सरपंचाने आणले हे इस्माईल तुझं बोकड मुका का ऐसे कैसे हो सकता है कल तक तो गाणं गात होता म्हणतो आता काय करायचं का नाही याची शानिशा करायला पाहिजे एका बाजूला रिंगण करून डायरेक्ट मध्ये घुसकून लावलं तर त्या फॉरेस्टरला सोबत घेऊन घुसा अरे 1001% वाघाचा पंजे कपळत पळत कोणी घुसवला भाला थोडा संयम हुकला असत तुमच्या आहे तुमच्या इथं माझी लागली तुम्हाला तमाशा वाटतो अरे हरामखोरांनो दोन दिवस झाले गावाला भुलवतो तू एक तरी डरकाळी फोडले का त्याला गावाला जेवायला बोलावणारे अनेक बघितले पण हा गाला बोलावणारे एकमेव वीर तुम्ही फॉरेस्टर तुम्ही आणि वनवास मला आता मी काय करू इथं वाघ आला तर सगळा हेडफोन वाला करा लागले पप्या घेऊन काय रात्रभर गप्पा मारत बसले माणूस एवढं जर चौताळ्यासारखं व्हायला लागलं बाथरूमला जाऊन येईन एकदा